त्यांना तुम्हाला फक्त टीकेमध्ये गुंतवायचं. त्या लोकांना विकासाचं काय केलं नाही आणि विकासाचं काही धोरण नाही म्हणून हे टीकेमध्ये तुम्हाला अडकवतात. येत्या काळामध्ये माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं धोरण आहे की गडिंग्लस MIDC 5-star कागल MIDC पेक्षा जास्त आपण डेव्हलप केली. मुंबईकरांनी आणि कागल गडिंग्लस उत्तूरच्या लोकांनी इलेक्शन आपल्या हातामध्ये घेतलेली आहे. हे परिवर्तनची घेतलेली आहे. स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर साहेबांनी ते स्वप्न बघितलं होतं की आंबेहोलचं धरण व्हायला पाहिजे. त्याचं भूमिपूजन झालं पण ते धरण होऊ शकलं नाही. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. हा कार्यक्रमाचं नियोजन करताना ज्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी जे नियोजन केलं, म्हणजे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की ज्याचं आम्ही नियोजन करायला सुरू केलं, आमची एक सुरुवातीला गुजर साहेब, निर्देसाई साहेब आणि आमची एक टीम, एक 10-15 लोकांची टीम होती आणि त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिले की तुम्ही जरा ह्या लोकांना फोन करा. मी वैयक्तिक 250-300 फोन कॉल केले असतील. टोटल मला 400-450 नंबर दिले पण 200 नंतर मी फोन कॉल करायचं बंद केलं. त्याचं कारण की प्रत्येक व्यक्तीला मी फोन करतोय, ते प्रत्येक वळकी चिरून मला उत्तर देते, तुम्ही मला निमंत्रण का देताय, मी नियोजनामध्ये आम्हीच आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्ती नियोजनामध्ये आहे. माझ्यासाठी ही फार मोठी गोष्ट आहे. भाऊंशी मी बोलत होतो की मुंबईकरांनी आणि कागल गडिंग्लज उत्तूरच्या लोकांनी इलेक्शन आपल्या हातामध्ये घेतलेली आहे. हे परिवर्तनची घेतलेली आहे. त्यांना तुम्हाला फक्त टीकेमध्ये गुंतवायचं. त्या लोकांना विकासाचं काय केलं नाही आणि विकासाचं काही धोरण नाही म्हणून हे टीकेमध्ये तुम्हाला अडकवतात. त्याला उत्तर द्यायचं असेल तर येत्या काळामध्ये विकासाच्या विजन आणि मॉडेलवरच त्यांना ते उत्तर दिलं पाहिजे आणि त्याच्यावरच आपण बोललं पाहिजे. आज इथं येताना साहेब, इथं येताना मी आमचे उत्तूरचे सुभाष पाटील कुठे आहेत आहे का? हां, तिथं आहेत बघा. ते एक टॅक्सी चालक आहेत. आम्ही गणपतीच्या काळामध्ये उत्तूरमध्ये एक मीटिंग घेतली होती तेव्हा हे सुभाष साहेब भेटले. ते म्हटले मी टॅक्सी चालवतो. त्या दिवशीच त्यांना म्हटलं की या कार्यक्रमाला, परिवर्तनाच्या कार्यक्रमात तुमच्या टॅक्सीमध्ये हा समरजी घाडगे येणार. त्यांच्या टॅक्सीमध्ये मी आलो. मी का आलो? त्याचं एक प्रतीक आहे की आपल्या उत्तूर परिसरामध्ये, गडिंग्लज परिसरामध्ये, कागल परिसरामध्ये जी लोक कष्टाने इथं काम करतात, आपण जेव्हा इथं भाषण करतो, आपण त्यांच्या ज्या वेदना आहेत, त्यांच्या ज्या अडीअडचणी आहेत आणि त्यांच्या पिढीसाठी, त्यांच्या मुलांसाठी आणि त्यांच्यासाठी निवडून दिल्यानंतर आपण 5 वर्ष काय काम करणार, या गोष्टीचं अधिक भाषण आपण केलं पाहिजे. मला वाटतं ते कुठल्याही कार्यक्रमामध्ये आमच्या विरोधकांकडून ते कुठलंही भाषण झालं नाही. या प्रत्येक खुल्यांमध्ये मी वैयक्तिक फिरलोय. मी आमच्या विरोधकांना सांगतो की या प्रत्येक लोकांच्या अडीअडचणीमध्ये आपण जर जास्त बोललो असतो तर मला असं वाटतं की त्या लोकांचा आशीर्वाद आपल्याला जास्त मिळाला असता. इकडच्या परिसरांच्या लोकांच्या खुलीमध्ये लोकांना 3-3 शिफ्टमध्ये काम करावे लागते. का करावं लागतं? की निवडी लोक एका खुलीमध्ये एका वेळी झोपू शकत नाहीत. 3 शिफ्टमध्ये काम केल्यानंतर सकाळी झोपेल तो, दुपारी झोपेल, नंतर रात्री झोपेल, रविवारी जेव्हा सुट्टी असते तर काही लोकांना बाहेर जावं लागतं, मग एका खुलीमध्ये बसू शकतं. आपण यांच्यासाठी पुढच्या 5 वर्षामध्ये असं मतदारसंघामध्ये काय करणार आहे की ज्याच्यासाठी या लोकांना परत आपल्या मतदारसंघामध्ये आणण्याची एक संधी मिळू शकते, या गोष्टीचं अधिक आपल्याला बोलायला पाहिजे. मला सांगा, इथं उत्तूर जिल्हा परिषदेमधून किती लोक आहे जरा हात वर करा. सर्वाधिक खुली उत्तूर जिल्हा परिषदच्या आहेत. तुमची एक पिढी गेली आंबेहोल धरणाची वाट पाहत, गेली का नाही? स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर साहेबांनी ते स्वप्न बघितलं होतं की आंबेहोलचं धरण व्हायला पाहिजे. त्याचं भूमिपूजन झालं पण ते धरण होऊ शकलं नाही. मागच्या सरकारमध्ये आपण 227.54 कोटीची निधी आणून तिथं आंबेहोल धरण पूर्ण झालं. आज 14th वर्ष आहे जिथं आंबेहोल धरण 100% भरते. हे सर्वात मोठी बाब. आज पाण्याचं नियोजन आपण तिथं केलं. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने लोकसेवक म्हणून आपली सेवा करायची संधी मिळाली. आपण तिथं थांबून चालणार नाही आहे. आंबेहोल धरणाच्या बॅक वॉटर्समधून आपल्याला पाणी पुरवठा योजना लिफ्ट इरिगेशन करून, पाणी लिफ्ट करून आपल्याला वरच्या सगळ्या गावांपर्यंत, डोंगराच्या गावापर्यंत पाणी कसं पोहोचवायचं याचं आपल्याला सर्वाधिक नियोजन करावं लागणार आहे.
कारण या सगळ्या पिढीचं जे 20 वर्षापासून हे धरण झालं नाही त्या पाण्याची आपण किंमत काय लावणार. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो, जे मी मुद्दे मांडतोय हे आपण शांतपणे ऐका. टीका टिप्पणी करणं सोपं आहे, पण विकासाच्या मुद्द्यावर आपल्याला ही इलेक्शन घ्यायची आहे. या उत्तर परिसराच्या लोकांचा आपण जर विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचं की या उत्तर परिसराच्या लोकांचा सगळ्यात मोठा विषय आहे की आपल्या परिसरामध्ये परत आलं तर आम्ही व्यवसायासाठी काय करणार, रोजगारचे साधन काय आहे. बँकांना कर्ज देताना ते अडचण निर्माण होते की भूखंडांची जमीन असल्यामुळे या लोकांना सगळ्यात महत्त्वाचं की या लोकांना कर्ज मिळत नाही. येत्या काळामध्ये त्याचा मार्ग एकच आहे, आपल्या गडिंग्लज परिसराने उत्तर परिसरामध्ये जी MIDC गडिंग्लजमध्ये होती ती गडिंग्लज परत स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर साहेबांनी गॅमॅक कंपनीचं उद्घाटन केलं होतं. आणि ज्या वेळापासून हा मतदारसंघ कागल विधानसभामध्ये आल्यानंतर ज्यांच्याकडे ती जबाबदारी होती ती गॅमॅक कंपनी पळूनच गेली. येत्या काळामध्ये माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं धोरण आहे की गडिंग्लज MIDC 5-स्टार कागल MIDC पेक्षा जास्त आपण डेव्हलप केली. त्यासाठी येत्या काळामध्ये जे सरकार निर्माण होणार आहे त्याच्यामध्ये जे काही उद्योगमंत्री असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं एक वातावरण निर्माण केलं पाहिजे. कारण हायवेपासून 14 किलोमीटर आत कंपनीजना यावं लागतं, पण गोव्याच्या रस्त्यावर गडिंग्लज एक सगळ्यात महत्त्वाचा भाग झालेला आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला ती इंडस्ट्रीज इथं आणले. तर सगळ्यात महत्त्वाची बाब की आपल्या इकडच्या मुलांना परत आणण्यासाठी एक सगळ्यात मोठी गोष्ट आपण करू शकतो. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK News चॅनेलला सबस्क्राईब करा.